श्री स्वामी समर्थ सुरुवातीला आपण इथे गाठ मारून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथे 24 चैन विणून घ्यायचे आहेत, 24 चैन विणून घ्यायचे आहेत. चोवीस चैन विणून झाल्यानंतर सुरुवातीच्या 3 चैन स्किप करायच्या आहेत आणि चौथ्या चैनीमध्ये डबल क्रोचेट विणायला स्टार्ट करायचं आहे. टोटल आपल्याला इथे 21 डबल क्रोचेट विणायचे आहेत आणि सुरुवातीला ज्या 3 चैन स्किप केल्या आहेत त्या काउंट करून 22 डबल क्रोचेट आपण विणून घेणार आहोत. 3 चैन आणि 21 डबल क्रोचेट असे टोटल 22 डबल क्रोचेट विणायचे आहेत. इथे मी 22 डबल क्रोचेट विणून घेतलेले आहेत. त्यानंतर पुन्हा 3 चैन डिझाईन टर्न करायची आहे आणि दुसऱ्या डबल क्रोचेटवर डबल क्रोचेट घ्यायचा आहे. इथे 3 चैन आणि 3 डबल क्रोचेट विणायचे आहेत. हा तिसरा डबल क्रोचेट. टोटल 4 डबल क्रोचेट विणून झालेले आहेत, 3 चैन आणि 3 डबल क्रोचेट. त्यानंतर 2 चैन विणल्यानंतर आपल्याला 2 डबल क्रोचेटसुद्धा स्किप करायचे आहेत आणि 2 डबल क्रोचेट स्किप केल्यानंतर पुन्हा 4 डबल क्रोचेट विणायचे आहेत. 1, 2, 3 आणि 4 डबल क्रोचेट विणून झाल्यानंतर पुन्हा 2 चैन घ्यायचे आहेत. 1, 2 आणि पुन्हा 2 डबल क्रोचेट स्किप करायचे आहेत. 1, 2, 3, 4 4 डबल क्रोचेट विणल्यानंतर पुन्हा 2 चैन घ्यायचे आहेत. 1, 2 आणि 2 डबल क्रोचेट स्किप करून पुन्हा 4 डबल क्रोचेट विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा डिझाईन हीच रिपीट करायची आहे. 3 चैन डिझाईन टर्न करून या पुढच्या 3 डबल क्रोचेटवर 1-1 डबल क्रोचेट घ्यायचा आहे. 3 चैन आणि 3 डबल क्रोचेट. चार डबल क्रोचेट झाले. पुन्हा 2 चैन, 1, 2 चैन. पुन्हा पुढच्या 4 डबल क्रोचेटवर 1-1 डबल क्रोचेट. असं आपल्याला कंटिन्यू विणायचं आहे, 4 डबल क्रोचेट आणि 2 चैन.
पुन्हा तीन चैन डिझाईन टर्न, प्रत्येक डबल क्रोचेटवर एक एक डबल क्रोचेट घ्यायचा आहे आणि चार चार डबल क्रोचेट नंतर दोन दोन चैन विणायचे आहेत. सेम डिझाईन विणायची आहे स्टार्ट टू एंड. सेम अशी डिझाईन आपल्याला शेवटपर्यंत विणून घ्यायची आहे. कंटिन्यू रिपीट करायचं आहे हेच. इथे मी संपूर्ण तोरणपट्टी विणून घेतलेली आहे. तुम्ही फिनिशिंग पाहू शकता किती छान आलेली आहे. अशा फिनिशिंगसाठी आपण जे क्रोचेट हुक यूज करतो ते स्टार्ट टू एंड सेम यूज करायचं आहे. आणि 4-ply वूल मी यूज केलेला आहे त्यासाठी 2 mmचं क्रोचेट हुक मी यूज केलेला आहे. जास्त घट्टही विणलेलं नाही आहे आणि जास्त लूजही विणलेलं नाही आहे. आता इथे आपल्याला स्टार्टिंगला जसे आपण 22 डबल क्रोचेट केलेले सेम तसेच एंडिंगला पट्टी संपताना शेवटीसुद्धा 22 डबल क्रोचेट विणून घ्यायचे आहेत. तीन चैन घ्यायचे आहेत. डिझाईन टर्न करायची आहे. डिझाईन टर्न केल्यानंतर प्रत्येक डबल क्रोचेटवर एक एक डबल क्रोचेट विणायचं आहे. प्रत्येकावर एक एक डबल क्रोचेट विणून घेऊया. त्यानंतर इथे जे आपण दोन चैन सोडलेल्या त्या दोन चैनींच्या गॅपमध्ये दोन डबल क्रोचेट विणायचे आहेत. म्हणजे चार डबल क्रोचेट विणले आहेत त्यावर एक एक डबल क्रोचेट आणि जो गॅप आहे दोन चैनींचा त्यामध्ये दोन दोन डबल क्रोचेट असे टोटल 22 डबल क्रोचेट विणून घ्यायचे आहेत. बावीस डबल क्रोचेट विणल्यानंतर शेवटी एक चैन घ्यायची आहे आणि इथे आपली तोरणपट्टी पूर्ण झालेली आहे.
कंटिन्यूमध्ये विणत गेलेले आहे मी डबल क्रोचेट. आता हा धागा लपवताना आपण या डबल क्रोचेटच्या वरती ज्या चैनिंगची डिझाईन दिसते त्याच्या मागे आलटून पलटून धागा लपवत जायचा आहे. मागे पुढे खेचून घ्यायचा आहे धागा. आता आपण पट्टीला बीड्स लावणार आहोत. मी मिडलच्या लाईनमध्ये बीड्स लावत आहे. तुम्हाला जर तिन्ही लाईनमध्ये हवे असेल तर तुम्ही तिन्ही लाईन्समध्ये सुद्धा बीड्स लावू शकता. इथे मिडलला जो डबल क्रोचेट दिसत आहे त्या डबल क्रोचेटच्या चैनीमध्ये आतल्या बाजूच्या चैनीवर मी सुई घेऊन सुई या गॅपमधून बॅक साईडला पहिले टाकायचे आहे आणि गाठ मारून घ्यायची आहे. थोडा जास्तच धागा शिल्लक ठेवा, तो आपण नंतर लपवून सुद्धा घेऊ शकतो. इथे मी गाठ मारून घेतलेली आहे. त्यानंतर एक बीट घेऊन ज्या गॅपमधून आपण सुई बॅक साईडला टाकलेली त्याच गॅपमधून सुई पुन्हा फ्रंट साईडला घ्यायची आहे. पहिली बीट्स वरच्या बाजूला दिसण्यासाठी आणि आपण ज्या दोन चैन विणलेल्या त्या दोन चैनींपैकी एका चैनमध्ये सुई टाकून धागा खेचताना मणीवर किंवा धाग्यावर अंगठा ठेवायचा आहे, डायरेक्ट खेचायचा नाही आहे. तुम्ही सरळ सुद्धा लावू शकता. मी एक गॅप सोडून बीड्स लावत आहे. कंटिन्यूमध्ये सुद्धा लावू शकता. त्यानंतर हा जो डबल क्रोचेट आहे या डबल क्रोचेटमध्ये धागा लपवून पुढच्या गॅपमध्ये आपल्याला जायचं आहे. एक गॅप स्किप करून पुढच्या गॅपमध्ये म्हणजे तिसऱ्या गॅपमध्ये धागा दिसू नये म्हणून मी त्या डबल क्रोचेटच्या मधून धागा पुढे घेत आहे. धाग्यावर फिंगर ठेवायचा आहे आणि मग धागा खेचायचा आहे. पुन्हा दोन चैनिंगच्या डिझाईनमध्ये मिडलला धागा घेतला, त्यानंतर पुन्हा बीड्स घ्यायचा आहे. दोन चैनींच्या मधोमध सुई टाकल्यानंतर मी पुन्हा आपला थंब धाग्यावर ठेवलेला होता. खेचताना अगदी व्यवस्थित आणि स्लोली धागा ओढायचा आहे. प्रॉपर गॅपमध्ये बीड्स बसतात असं आपल्याला एक गॅप सोडून एका गॅपमध्ये बीड्स टाकायचे आहेत. धागा मात्र पुढच्या गॅपमध्ये घेताना या डबल क्रोचेटच्या मधून लपवून घ्यायचा आहे जेणेकरून दिसू नये आणि फिनिशिंग अगदी व्यवस्थित यावी. आता आपण धागा मिडलला घेणार आहोत. पुन्हा धाग्यावर मी बोट ठेवलेला आहे आणि मगच धागा खेचत आहे. तुम्ही सुद्धा तसंच बीड्स लावायचे आहेत. पुन्हा दोन चैनींच्या मधी
असं आपल्याला संपूर्ण लाईनमध्ये बीड्स लावून घ्यायचे आहे. सेम असे जसं मी आता दाखवलं आहे सेम तसेच बीड्स लावायचे आहेत. इथे मी हाफ पट्टीला बीड्स लावून घेतलेले आहेत. इथे माझा धागा संपलेला आहे. मी मुद्दामून हे दाखवत आहे कारण की जेव्हा मध्येच धागा आपला संपतो तेव्हा तिथे कशीही गाठ बांधतो आपण आणि मग पट्टीची फिनिशिंग निघून जाते. भले आपला धागा मध्येच संपलेला असेल पण तरीसुद्धा दुसरा धागा जॉईन करताना अगदी काळजीपूर्वक जॉईन करायचा आहे, जेणेकरून पट्टीमध्ये आपण धाग्याला गाठ मारलेली आहे किंवा धागे लपवलेले आहेत हे सहसा दिसले नाही पाहिजेत. इथे मी दुसरा धागा जॉईन करत आहे. दोन चैनींच्या मधून पुन्हा मी मिडलला धागा घेतलेला आहे. हा जो शिल्लक राहिलेला धागा आहे तो मी मागच्या बाजूला गॅपमधून खेचून घेत आहे. इथे आपण नवीन धाग्याची मागची बाजू आणि जो शिल्लक राहिलेला धागा होता त्यांना दोन्ही धाग्यांना गाठ मारून घेतलेली आहे. त्यानंतर हे धागे अगदी व्यवस्थित लपवायचे आहेत, त्या गॅपमधून सुद्धा दिसता कामा नये. इथे मी एका सरळ लाईनमध्ये धागा लपवत आहे, तुम्ही पाहू शकता. पण सरळ लाईनमध्ये धागा लपवला तरीसुद्धा धागा इथे दिसत आहे, असं चालणार नाही. जर प्रॉपर फिनिशिंग पाहिजे तर धागा न दिसता लपवायला पाहिजे. प्रत्येक डबल क्रोशेटच्या मागच्या लेअरमधून लपवायचा आहे अगदी व्यवस्थित.
आता तुम्ही पाहू शकता की इथे आपण धागा लपवलेला जराही दिसत नाही आहे किंवा गाठ मारलेली सुद्धा दिसत नाही आहे. ही आपली फ्रंट साइड आहे. एक्स्ट्रा धागे लपवताना डबल क्रोचेटच्या मधून किंवा वरतून जी चैन येते डिझाईन, डबल क्रोचेटच्या वरती जी चैनीची डिझाईन येते त्यामध्ये सुद्धा तुम्ही लपवू शकता. सेम तसंच कंटिन्यूमध्ये पुन्हा आपल्याला बेड्स लावून घ्यायचे आहेत. इथे मी शेवटपर्यंत बीड्स लावून घेतलेले आहेत. शेवटी बीड्स लावल्यानंतर आपल्याला पुन्हा गाठ मारून घ्यायची आहे. गाठ मारताना इथे मी एका डबल क्रोचेटच्या लेअरमधून, जेणेकरून समोरच्या साईडला फ्रंट साईडला ती गाठ किंवा तो धागा दिसू नये. भले सेम कलरचा असो तरीसुद्धा थोडंफार स्पॉट तो दिसतोच, आपण स्लिपिंग लाईनचा घेतलेला. आणि गाठ मारताना अंगठा कंटिन्यू धाग्यावर ठेवायचा आहे, डायरेक्ट धागा खेचायचा नाही. त्यामुळे डबल क्रोचेट लूज होऊ शकतात जर डायरेक्ट तुम्ही धागा खेचलात तर. आणि अगदी काळजीपूर्वक प्रत्येक लेअरमधून धागा आपल्याला लपवत जायचा आहे. ए मी सिंगल लेअर घेत आहे, वरच्या बाजूचीच लेअर घेत आहे. नागमोडी आकारात लपवलेला अगदी उत्तम, जेणेकरून कधीही त्याची गाठ वगैरे सुटत नाही. बॅक साईडला लपवलेला धागा कधीही फ्रंट साईडला दिसता कामा नये. आणि असंही वाटता कामा नये की आपण इथे गाठ मारलेली आहे किंवा धागे लपवलेले आहेत. ही बॅक साईड आहे, इथे आपण धागे लपवलेले आहेत, जराही वाटणार नाही. इथे मी टोटल 125 लाईन्स विणलेल्या आहेत, 125. ही 3 फीटची क्रोचेट पट्टी आहे.